आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। लग्नाच्या भूलथापा देऊन बदलापूर येथील एका 25 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। मुलगा लग्नाला तयार होत नसल्याने मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। आता पीडितेवर उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी महेंद्र भोईर यांच्या विरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान हा प्रकार उघडकीस येताच आरोपी महेंद्र हा केडीएमसी मधील माजी नगरसेविकेचा तसेच माणेरे गावच्या माजी सरपंचचा मुलगा असल्याची चर्चा सुरू झाली आहे। याबाबत पीडितेने बदलापूर पोलीस ठाण्यात महेंद्र याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। फिर्यादीपूर्वी माणेरे गाव येथे राहत होती, त्यावेळी तिचे आरोपी महेंद्र भोईर याच्याशी मैत्री झाली आणि प्रेम झालं। लग्न करण्याचं दोघांचं बोलणं झालं होतं, मात्र आता तो मुलगा तिला टाळत असल्याच्या नैराश्यतून तिने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। तो मुलगा सोबत असतानाच तिने 24 तारखेला विषारी औषध प्राशन केलं होतं, त्यातून तिला चक्कर आल्यामुळे उल्हासनगर मधील हॉस्पिटल येथे तिला उपचारासाठी दाखल करण्यात आलं। दाखल केले असता बदलापूर पोलिसांनी तिथे जाऊन तिचा जबाब घेतला। तिने दिलेल्या तक्रारीवरून आता आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे।